ब्रह्मा नमस्कार मंडळी, नाव माझं उदय। या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत। बऱ्याचदा नावात काय आहे हे वाक्य संबोधलं जातं, परंतु नावात कामगिरी लपलेली असते ज्यातून ज्याची सर्व ओळख सर्वदूर प्रस्थापित होत असते। खरं तर प्रत्येक प्रदेशाचा एक इतिहास असतो आणि त्याचा वर्तमान काळात कुठेतरी संबंध असतो। तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण खरोडा गावचा इतिहास पाहणार आहोत, म्हणजेच 19व्या शतकातले सिद्ध व योगी पुरुष होऊन गेले आनंद संप्रदायातील थोर विभूती श्री सदानंद स्वामी महाराज यांचा इतिहास व यांची परंपरा आपण आजच्या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत। चला तर मग भूतकाळात गडप झालेल्या या चैतन्यमय क्षणांचा आपण आस्वाद घेऊया। खरं तर सदानंद महाराज यांचं मूळ नाव बापू गोखले हे होते, म्हणजेच आपण यांना मराठी शाहीचे शेवटचे सेनापती असे म्हणतो। हे दुसरे बाजीराव यांच्या सैन्यातील प्रमुख अधिकारी होते आणि हे कोकण प्रांतीय रत्नागिरी जिल्ह्यातील व्यक्ती होते। 19 फेब्रुवारी 1818 रोजी दुसरे बाजीरावचा मुक्काम आष्टीवर असताना इंग्रज पाठलाग करत आले, तेव्हा एकट्या बापूने इंग्रजावर चाल चरून मोठा पराक्रम केला व या लढाईत ते जखमी झाले। शत्रूंनी त्यांना मरत झाले असे समजून तेथे सोडून गेले व बऱ्याच वेळाने ते शुद्धीवर आले। आपल्या अंगावरील कपडे एका व्रतास घातले आणि सरळ देवगिरीस आले। तेथे ते साधू वेशात राहू लागले, त्यामुळे तेथील जनता त्यांना साधू महाराज या नावाने संबोधू लागली। नंतर ते अंबाजोगाई येथे आले, त्या ठिकाणी त्यांनी अनुष्ठान केले। अनुष्ठानामुळे त्यांच्या अंगावर तेज उत्पन्न झाले। त्यानंतर ते तिथे यज्ञ केले व काही कारणामुळे अंबाजोगाई येथून प्रयाण केले व थेट खरोळा या गावी आले। त्यावेळी खरोळा या गावात देशमुख घराणे होते आणि येथील रावांनी श्री सदानंद महाराजांना राहायला जागा मागावी असे म्हटले आणि तेव्हा महाराजांनी पडकी हवेली राहण्यास मागितली। त्या ठिकाणी पिशाच होते आणि कोणालाही त्यांच्या हद्दीत आणि आत येऊ देत नव्हते। महाराजांनी ही जागा हट्ट धरून मागितली आणि नंतर महाराजांनी हवेलीच्या लादणीवर एक छोटीशी झोपडी तयार केली व त्यात ते नित्य नियमाप्रमाणे अनुष्ठान करत असत आणि भिक्षा मागून आपला निर्वाह चालवत असत। त्या हवेलीतील पिशाच त्या अनुष्ठानास कंटाळले आणि येथून निघून गेले। त्यानंतर येथे अनेक चमत्कार घडले, लोकांचा विश्वास बसला। काही काळानंतर महाराजांना हैदराबादचे राजरायवाले यांचे निमंत्रण आले व तेथे गेले। तेथेही चमत्कार घडला आणि निजाम सरकारने 150 एकर जमीन आणि काही रक्कम देऊन महाराजांचा गौरव केला आणि तेथूनच महाराजांनी एक लिंग घेऊन आले व खरोळा गावात या लिंगाची स्थापना करून मोठा समारंभ केला। त्यासोबतच दत्त महाराजाची स्थापना करून त्या ठिकाणी श्री दत्त मंदिर उभारले। महाराज अवधूत दत्त जयंती करत असत व त्याच रात्री ललिताचा कार्यक्रम करीत असत। ललित म्हणजे पोथीपुराणात येणाऱ्या पात्राचे सोंग स्वरूपात सादर करणे व कालांतराने याचे रूपांतर नाटकात झाले, जे की दत्त जयंतीच्या वेळेस 2 नाटकाचे प्रयोग आजही होतात। व नंतर सदानंद महाराजांनी समाधी घ्यायचे ठरवले व 1800 मध्ये आपला आत्मा त्यांनी ब्रह्मांडात विलीन केले। श्री सदानंद महाराज यांच्यानंतर या गादीवर परमानंद महाराज बसले, यांच्यानंतर सहजानंद महाराज बसले व यांच्यानंतर ना पूर्णानंद महाराज बसले। तर हा होता श्री सदानंद महाराज व खरोळा गावचा छोटासा इतिहास। या गावास पूर्वी खलवीर असे नाव संबोधत असत, कारण या ठिकाणचे वीर हे खल करणारे होते। खल करणं याचा अर्थ कुठलेही काम पूर्णत्वास नेणे आणि त्यामुळे या गावास खलवीर असे नाव होते। खलवीरपासून कालांतराने खरोळा हे नाव दृढ झाले। चला तर मग श्री दत्त मंदिराकडे आपण जाऊ, त्या पवित्र ठिकाणचं आपण दर्शन घेऊ, काही गोष्टी जाणून घेऊयात। चला तर ऑलमोस्ट 6:30 वाजलेत आणि मी मंदिरामध्ये आलो आहे। तर आता सर्वप्रथम सॅनिटाईज करून आतमध्ये जाऊ।
या ठिकाणी आहे श्री सदानंद महाराजांची समाधी. आणि ही आहे सदानंद स्वामी महाराजांची समाधी. या ठिकाणी त्यांनी समाधी घेतली होती. तर सध्या या ठिकाणी पूजा करत आहेत आणि पूजा करताना मी आलो आहे. तर एकंदरीत आपण पूजा कसं करतात हे पण जस्ट पाहूयात.
ठिकाणी लग्न समारोह आहे आणि इतर कार्यक्रम होत राहतात. या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. शेअर करा याच्यामुळे म्हणतोय की मागे विद्याभारती प्रकाशनचं एक लातूर जिल्हा सामान्य ज्ञानविषयी एक बुक आलेलं होतं, हे आहे त्याचं बुक. तर या बुकमध्ये अनेक पर्यटन स्थळाचा समावेश आहे लातूर जिल्ह्यातील, परंतु खुराळा गावातील दत्त मंदिराचा समावेश नाही. तर हे आहे रेणापूर तालुक्यातील रेणुका देवी मंदिर रेणापूर. नंतर या ठिकाणी आहे केशव महाराज मंदिर खरोळा म्हणजे पांढरी येथील, आणि त्याच्यानंतर डायरेक्ट शिरूर आनंदपाळ आहे. खरोळा गावातील श्री दत्त मंदिर या ठिकाणी नाही, कुठेच समावेश नाही याचा. या ठिकाणी नाव असायला पाहिजे होतं पण नाही, कदाचित त्यांना माहीत नसेल. पण हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना माहीत होईल. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आय विल सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. तोपर्यंत काळजी घ्या, टेक केअर, बाय बाय, धन्यवाद.